नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कौलारू छपराकरिता जी पाणीपट्टी कोणत्या प्रकारची वापरावी व त्याचा दर काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहताय अशा प्रकारे हा यूज बोर्ड किंवा त्याला पाणीपट्टी म्हटलं जातं. तुम्ही फार्म हाऊस करणार असाल किंवा घर बांधणार असाल तर स्लोपिंग रूफ जर करणार असाल, कौलारू छप्पर असेल किंवा पत्र्याचं छप्पर असेल, तर अशा प्रकारचं तुम्ही पाणीपट्टी जर वापरली तर निश्चित तुमच्या घराला चांगला रूप येऊ शकतो, त्या रूपला एक आकर्षकपणा येऊ शकतो. तुम्ही पाहताय हे जे तुम्हाला दिसतात हे ॲक्रेलिकमध्ये आता नवीन पद्धतीने निघालेले आहेत. जे आपण नंबर प्लेटला ॲक्रेलिक सीट वापरतो तशाच प्रकारचं 5 mm जाडीचं हे शीट असते आणि ती कॉम्प्युटरवरती हवे त्या डिझाईनमध्ये तुम्हाला कटिंग करून मिळू शकते. आणि या ठिकाणी काही पिक्चर्स तुम्हाला दाखवतो आहे, तशा प्रकारचं कोणतंही डिझाईन तुम्ही तयार करणारा दिलं तर अशा पद्धतीनं सुंदर असं तुम्हाला दिसतं पिक्चरमध्ये. तर हा जो ॲक्रेलिक सीट आहे आणि याचा रेट जो आहे मित्रांनो, तो 2 फुटाची किंवा 8 फुटापर्यंत एकाची लांबी असते सीटची. 8 फुटापर्यंत कंटिन्यू तुम्ही स्क्रूच्या सहाय्यानं लावू शकता. आणि याचा रेट जो आहे तुम्हाला सांगतो आहे, हा 40 रुपये रनिंग फूटचा रेट आहे. लक्षात घ्या, तुमचं किती रनिंग फूट आहे त्या हिशोबानं तुम्ही मागवू शकता. आणि पूर्वी आपण पाणीपट्टी म्हणून बायसन शीट वापरत होतो, त्याच्याऐवजी ही आकर्षक आणि व्हाईट कलरची जर शक्यतो वापरली तर ती आकर्षक दिसते. आणि म्हणून मित्रांनो, अशा प्रकारचे जर तुम्ही वापरा आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर जरूर विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.